नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान पुण्याअंतर्गत एकूण दोनशे आठ पदांकरता ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि या संदर्भातले नुकतेच प्रसिद्ध झाले परिपत्रक आपण पाहू शकता तर या परिपत्रकानुसार पदांचा तपशील आपण हे येथे पाहूया तर यामध्ये पदाचं नाव रिक्त पदांची संख्या शैक्षणिक करता म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन वयोमर्यादा तसेच एकत्रित मानधन आणि कॅटेगरी येथे देण्यात आले आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम बी बी एस एम सी आय एम एम सी काउन्सिलकडील नोंदणी अनिवार्य आहे आणि यासाठी एकत्रित मानधन आहे साठ हजार रुपये आणि याचबरोबर तुम्ही कॅटेगरीचा प्रवर्ग देखील येथे पाहू शकता आणि त्यानंतर दुसरं पद आहे तज्ज्ञ डॉक्टर बालरोग तज्ञ आणि यामध्ये पदांची संख्या आहे दोन आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे एम डी पी ए ई डी एन बी डी सी एच एम सी आय एम एम सी काउन्सिल यामधील नोंदणी गरजेची आहे तसेच एकत्रित मानधन पंच्याहत्तर हजार रुपये आणि कॅटेगरी तुम्ही ते पाहू शकता आणि तिसरं पद आहे ए एन एम तर यामध्ये एकूण पदसंख्या आहे एकशे सहासष्ट आणि यासाठी ए एन एम कोर्स उत्तीर्ण असणे तसेच एम एन सीकडील नोंदणी अनिवार्य असणे गरजेचं आहे आणि यासाठी वेतन आहे अठरा हजार रुपये आणि कॅटेगरी देखील प्रत्येक पदानुसार येथे देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर चौथं म्हणजे शेवटचं पद आहे स्टाफ नर्स तर यासाठी एकूण चौतीस जागा आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि यामध्ये जी एन एम बी एस सी नर्सिंग एम एन सी नोंदणी देखील तुम्हाला अनिवार्य आहे आणि येथे वेतन आहे वीस हजार रुपये तर अशा प्रकारे सर्वप्रथम पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता तसेच प्रत्येक पदानुसार येथे वयोमर्यादा किती आवश्यक आहे याची सविस्तर माहिती पाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही पदसंख्या पाहून झाल्यानंतर येथे महत्त्वाचे नियम व अटी देण्यात आले आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिनांक एकोणीस जानेवारीपासून तीन फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तर सदरच्या भरती प्रक्रियेसाठी जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा असल्यामुळे यासंदर्भातली व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल तर अशा प्रकारे सदरच्या अर्जासोबत वयाचा पुरावा पदविका प्रमाणपत्र तसेच शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय शासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा अनुभव याचं प्रमाणपत्र तसेच नॅशनल हेल्थ मिशनमध्ये जर उमेदवारांनी काम केलं असेल तर हा अनुभव देखील तुम्हाला सोबत जोडायचा आहे तर अशा प्रकारे ही सर्व माहिती आणि तसेच निवासी पुरावा जातीचे प्रमाणपत्र आणि सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह तुम्हाला इथे दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अशा प्रकारे अर्जासोबत तुम्हाला परीक्षा शुल्क तीनशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट डेप्युटी टी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे यांच्या नावाने पोस्टाने कुरिअरने अथवा व्यक्तिशा मान्य उपसंचालक आरोग्यसेवा पुणे मंडळ पुणे येथे सादर करायचा आहे तर अशा प्रकारे सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तसेच ऑनलाईन अर्ज भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो देखील तसेच बँकेचे नाव डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूचे पदाचे नाव अर्ज क्रमांक उमेदवाराचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर देखील तुम्हाला येथे लिहायचे आहे अशा प्रकारे पुढची महत्वाची बाब म्हणजे सदरची भरती प्रक्रिया फक्त अकरा महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणार आहे तर यामध्ये पुढची महत्वाची बाब म्हणजे जर उमेदवाराने यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जर काम केलं असेल तर अशा उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे शिथिलता देण्यात येईल त्याचबरोबर प्रत्येक पदासमोर जे मानधन दिलं आहे तेच मानधन उमेदवारांना देण्यात येईल इतर कोणतेही मानधन तसेच भत्ते देण्यात येणार नाही ना तर अशा प्रकारे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्यामुळे उमेदवाराने पोस्टाने कुरिअरने किंवा व्यक्तीशा येथे येऊन कोणत्याही प्रकारचे अर्ज भरायचे नाही तर अशा प्रकारे उमेदवारांना जे ऑनलाईन अर्ज भरतील त्या ऑनलाईन अर्जांच्या आधारे शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्तेनुसार अंतिम गुण यादी तयार केली जाईल आणि यासाठी जी यादी तयार केली जाईल ती पोर्टेलवर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यामुळे उमेदवारांनी फक्त पोर्टेलवरती तसेच येथे दिल्या वेबसाईटच्या कनेक्टमध्ये राहायचं आहे आणि तुम्हाला व्यक्तिशा किंवा इतर कोणत्याही प्रकारचे मेसेज पाठवली जाणार नाही आणि त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस या पदाकरता जर उमेदवार जाहिरातीत दिलेल्या पदांपेक्षा जर कमी आले असतील तर त्यांना दुसऱ्या गुरुवारी थेट मुलाखती घेण्यात येईल आणि याचबरोबर प्रत्येक पदाकरता जो उमेदवार आहे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीनुसार उमेदवारांनी जागा पाहूनच अर्ज करायचा आहे तर तर अशा प्रकारे उमेदवारांना सदरच्या संदर्भात ज्या नवनवीन अपडेट्स आहेत त्या पोर्टेलवर कळवले जातील त्यामुळे उमेदवारांनी या पोर्टेलच्या कनेक्टमध्ये राहायचं आहे तर अशा पोर्टेलची देखील आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे तर अशा प्रकारे सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना एकदा नियुक्ती झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची नियुक्ती बदली करता येणार नाही ना याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्वात महत्त्वाचे अपडेट उमेदवारांनी वाचून घ्यायचे आहे आणि विचार करूनच प्रत्येक पदांच्या तपशिलानुसार शैक्षणिक पात्रता पाहूनच सदच्या पदांकरता ऑनलाईन अर्ज करायचा आहे तसेच लवकरच आपल्या चॅनेलवरती सदच्या भरती प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचे व्हिडिओ अपलोड केले जाईल तर अशा प्रकारे आरोग्य भरती तसेच इतर महत्त्वाचे अपडेट्स यांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा